विधानसभेसाठी भाजपचं संकल्पपत्र तर महाविकास आघाडीचा महाराष्ट्र नामा प्रसिद्ध, दोन्ही जाहीरनाम्यात योजनांची चढाओढ। अजित पवारांना नेता केलं असतं तर पक्ष फुटला नसता, अमित शहांचं टीकास्त्र। दादांच्या तुलनेमध्ये किती पदं दिली ते सांगा, सुप्रिया सुळेंचा पलटवार। तर आदित्य ठाकरेंचं जय शहांच्या बीसीसीआयच्या सेक्रेटरी पदावरती बोट। निकालाच्या नंतर उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ठाकरेंच्या प्रश्नावरती पारा चढलेल्या अमित शहांचं उत्तर। पूर्ण बहुमताचं सरकार आणण्याचाही विश्वास केला व्यक्त। फडणवीसांचा विजय ही महाराष्ट्राची इच्छा म्हणणाऱ्या अमित शहांचे सूर काहीसे बदलले, निकालाच्या नंतर तिन्ही पक्ष बसून मुख्यमंत्री पदाबद्दल ठरवतील, अमित शहांकडून स्पष्ट। लाडकी बहीण योजनेवरून महिलांना धमकावणारे भाजपचे खासदार धनंजय महाडिकांवरती आचारसंहिता भंगाचा आरोप, निवडणूक आयोगाची नोटीस, तात्काळ उत्तर देण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।